शिवसेनेला एकही जागा न दिल्यामुळे या ठिकाणी आमच्या शिवसेनेचा बंडखोरी अर्ज आम्ही कायम ठेवला. या ठिकाणी उमेदवारी लढत असताना आज आमची कसबा मतदारसंघामध्ये धोडधोड विजयाच्या दिशेने होत असताना भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या पक्ष नेतृत्वाला आमच्या पक्ष नेत्यांना या ठिकाणी वारंवार सांगायला जावं लागतंय की कसबा मतदारसंघातील बंडखोरांवरती काहीतरी कारवाई करा. आमच्या पक्षप्रमुखांना आमच्यावरती कारवाई करायला थोडंसं जड जाईल, त्यांना दुःख होईल, कारण हे जे शिवसैनिक आहे हे शिवसेना जिवंत ठेवण्याकरता या ठिकाणी त्यांनी उचललेलं हे पाऊल आहे आणि या पावलामध्ये आमच्या पक्षप्रमुखांना कोणतंही दुःख होऊ नये म्हणून याकरता शिवसेना पुणे शहरातील काही प्रमुख पदाधिकारी आणि कसबा मतदारसंघातील आम्ही सर्वच पदाधिकारी, त्याच्यामध्ये मी विधानसभा प्रमुख असेल, आमचे शहर समन्वयक असतील, आमचे उपशहर प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, युवासेना, महिला आघाडी, आम्ही सर्व संयुक्तपणे 200 पदाधिकारी या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुखांकडे आणि आमचे संजयजी राऊत जे आमचे संपर्क नेते आहेत त्यांच्याकडे आम्ही आमचा शिवसेना पदाचा राजीनामा सुपूर्द करत आहोत. हा राजीनामा सुपूर्द करत असताना एक मनामध्ये खूप मोठं दुःख आहे. शिवसेनेपासून आम्ही कधीही वेगळे राहू शकत नाही, शिवसेनेची कदापि गद्दारी आमच्याकडनं होणार नाही आणि शिवसेना सोडून आम्ही कधी इतर कोणत्याही पक्षात जाऊ शकत नाही, ही आमची भूमिका आहे आणि आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत. हे करत असताना भारतीय जनता पार्टीचे पुणे शहरातील नेते या ठिकाणी शिवसेनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना रोज वेगवेगळ्या पद्धतीने फोन केले जातात, दमबाजी केली जाते, पण त्या सर्वांना एकच सांगू इच्छितो की गेले 25 वर्ष आमदार आणि आता खासदार पद भूषवत असताना ज्या मुक्त टिळकांनी तुमचं कधी काम केलं नाही त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात या शिवसैनिकांनी तुमच्यासाठी जीव ओतला, तुमच्यासाठी काम केलं. या शिवसैनिकांना तुम्ही कोणतीही दमबाजी करू नका, त्यांना त्यांचं काम करून द्या, ते त्यांच्या पक्षाचं जिवंत अस्तित्व ठेवण्यासाठी या ठिकाणी काम करत आहेत. त्यामुळे शिवसेनेची भूमिका ही कायम आहे की या ठिकाणी कसबा मतदारसंघावरती शिवसेनेचा भगवा भडकवण्यासाठी हे सर्व शिवसैनिक तयार आहेत आणि शिवसेनेचा भगवा भडकवल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यामुळे कुठलंही तन, मन आणि धन या सगळ्यांनी उतरलेले हे शिवसैनिक कुठल्याही दमबाजीला आणि कुठल्याही याला घाबरणार नाही आणि पूर्णपणे शिवसैनिकाला जेवढं तुम्ही दाबल्या जाताल तेवढा शिवसैनिक पेटून उठेल आणि या कसबा मतदारसंघावरती शिवसेनेचा भगवा भडकवल्याशिवाय शांत राहणार. तुम्ही नगरसेवक पदाचा राजीनामा द्या म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही सेनेचा मी शिवसेना विधानसभा प्रमुख आहे, मी शिवसेनेचा विधानसभा प्रमुख पदाचा या ठिकाणी राजीनामा देणार का तुम्ही? हे पक्ष प्रमुखांनी आणि माननीय इंदूरचे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातला एक नगरसेवक आहे. नागरिकांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी मी नगरसेवक पद भूषवित आहे आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते गरजेचं आहे, त्यामुळे मी त्या पदाचा राजीनामा देऊ शकत नाही. मग हे राजीनामा सत्र म्हणजे एक स्टंट नाही वाटत का तुम्हाला? हा 100% स्टंट नाही, हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेचा स्टंट असतात तर तो विधान आमची ज्यावेळेस उमेदवारी अर्ज करत असतो त्याचवेळेस तो आम्ही मागे घेतला असता. आता आम्ही एवढ्या पुढे गेलो आहोत की कसबा मतदारसंघावरती शिवसेनेचा भगवा भडकवल्याशिवाय राहणार नाहीये, त्यामुळे हा स्टंट असण्याचं कारण नाही. तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता नगरसेवक पदाचा, जर एवढं स्टंट नसेल तर आमदारकी निवडून लढवण्यासाठी कुठल्या पदाचा राजीनामा नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याची आवश्यकता वाटत नाही. तुम्ही आज कार्यकर्ता म्हणून त्याचा राजीनामा देताय त्या अर्थी मी बोलतोय. नाही, कार्यकर्ता आम्ही विधानसभा प्रमुख आहे, या विधानसभेची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि माझ्या पक्षप्रमुख मला नगरसेवक पदावर काढण्यापेक्षा पदावर काढू शकतात, त्यामुळे मी माझ्या पक्षप्रमुखांपुढे त्या पदाचा राजीनामा देतो.